सम्राट जहांगीरदार नाम है मेरा। अब उनके पास पैसा और दहशत दोनों है, और पैसा और दहशत जब दोनों एक साथ हो जाते हैं ना, तो लोग उसे सलाम करते हैं। अरे आज सारा तुझे सबका देर तमिली छपी कर डाला था भी आ सफाया खाले मुंगे सरका चेब्रोटा के मैं हेलो आ इंस्पेक्टर बोला इंस्पेक्टर काय खबर है काय दीपक राणे जेल मधून सुटला। अरे इंस्पेक्टर आयुष्यभर तो जेल च्या बाहेर येणार आहे अशी तुमच्या सोबत डील झाली होती विसरलात का? काय म्हणाल माझीच माणसं पितू झाली? अबे इंस्पेक्टर अबे काय बोलता तुम्ही? ओ त्याला मारझोड झाली अशी तक्रार त्याने तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली होती, मग ती तक्रार तो मागे कशी काय दिला? काय म्हणाल? हा ठीक आहे ठीक आहे हा बघून घेईल मी तेव्हा बोल सारा निलेश हा सारा कालपर्यंत माझ्याच घरामध्ये राहून माझ्याच भाकरीच्या तुकड्यावरती जगणारा एक पालतू कुत्रा हा सारा आज सम्राट जहांगीरदारा सोबत गद्दारी करायला नाही कुल डाउन मिस्टर सम्राट कुल डाउन एवढा हाय परोल बस हा कारण टक्कर देणारे खूप सारे माणसं आहेत आपल्याकडे खूप सारे सम्राट जहांगीरदार बोलते आज साहब आमच्याकडे आज इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर नव्हते बोला काय झालं त्याचं काय म्हणाल निघालं पण ओके ओके सर ओके सर थँक्यू सर ओके ठीक आहे
आणि हो साहेब आज आपल्याकडे एक पाऊल येणार आणि तो पाऊल माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या पाऊलाचे आदर तित्यामध्ये तुझ्याकडून कुठलीही कसर होता कामा नये. एकंदर तो इतर खुश होऊन गेला पाहिजे. खुश मला नंतर करायचं का सांगतो ना सार काय सांगतो कारण तसंही तो इथं एकटा नसणार आहे मी सुद्धा त्याच्या सोबत असेल. आतमध्ये जा आणि माझ्या कपाटातून एक स्कॉच आणि दोन ग्लास घेऊन ये आणि हो एक लक्षात ठेवायचं त्या पाहुण्याच्या समोर तू मला फक्त सर म्हणून बोलायचं. ऐकायला आलं नाही का तुला सर म्हणून बोलायचं फक्त सर बोल बोल. आणि ज्या वेळेस मी तुला आवाज देईल त्याच वेळेस तू बाहेर यायचं. दाद म्हणता तुमची परमिशन असेल तर तुमच्यासाठी मी एक पेन बनवतो. बट ही वॉचेस आहे ना 100% जंगली कबूतर आहे ना त्याच्यावर मी निहायत खुश आहे आणि हो ही हवी आहे मला. हा सर गुड डाऊन सर तुमचे सारी व्यवस्था होऊन जाईल. तुम्ही वर माझ्या बेडरूम मध्ये वेट करा. रे हा सुवर पण मी तो सम्राट
लवकर बिल्कुल बिस्तर गरम कर विश्वासघात करणार नाहीस याचा मला पुरेपूर विश्वास आहे. एवढे एक काम झालं की बस बस मग आयुष्यभर बाळालाच गुण जाणार. एक गोष्ट मात्र पक्क लक्षात ठेवायची, तुवर जाऊन जर त्या पाहुण्यासोबत काही बत्तमीजी केलीस आणि तो जर नाराज झाला तर त्या गोष्टीची भरपाई तो तुझा लंगडा भाऊ आणि तो तुझा मातांडा बाप त्या दोघांची आम्ही गुणाने केल्याशिवाय वर जा आणि त्या पाहुण्यासोबत तू बिस्तर गरम कर. मी एक भारतीय स्त्री आहे, आपला नवरा